स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत निर्माण करण्याचा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मोठा गाजावाजा होत आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मांगली या गावी दलित वस्ती संडासासमोर गेल्या 5 वर्षापासून कचऱ्याचा ढीग पडला असल्यामुळे येथील महिला व पुरुषांना दूरवर उघड्यावर शौचालयाला बसावे लागत आहे। किती झाले तुम्ही संडासचा वापर नाही करत आहे? बाबा 4 वर्ष होते दादा, 1 वर्ष फक्त गेलं संडासमध्ये, येण्याचा बंद पडला, आता जातच नाही। काऊन जात नाही तुम्ही? गावी पडल्यात मोठ्या मोठ्या लकड लकड हालते, भीती वाढते, भूकंप झाले सारखा। तुम्ही कधी सरपंच मेंबरला भेटले होते का? त्याला सांगू सांगू ठोकले सारखा जीव लागते, ते ऐकतच नाही, येऊन पाहत नाही आणि लक्ष लावत नाही। त्याच्या घरी संडास आहेत ना, त्याला जरूरतच नाही पुढे। किती दिवस झाले तुम्ही त्या संडासचा वापर नाही करत? बरेच दिवस झाले, 2-2.5 वर्ष झाले संडास मध्ये जात नाही। काऊन जात नाही? सभोवताल सगळी गंदगी पसरली आहे, त्या संडास मध्ये जायला पायरी नाही आहे, पायरी तिथून नालीवरून लांब पाय टाकून जावं लागते, तिथं समोर गेल्यानंतरही खूप घाण पसरली आहे, म्हणजे फुटली आहे सगळी जागा, तिथून पाय टाकताना समोर तिथं सर्प विचू यांचं भीती वाटते, सभोवताल सारी गंदगी पसरली आहे, कचरा आहे, त्याच्या आतमध्ये जाताच येत नाही। तुम्ही संडासला कुठं जात असता? संडासला आता बाहेर जातो, मोकळ्या जागेवर, मोकळी जागा नाही संडाससाठी, तर खूप लांब दूर जावं लागते, कामाच्या वेळेत अडथळा येतो। मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना फोन करून त्या शौचालयाच्या समोरचा कचऱ्याचा ढीग स्वच्छ करण्यासाठी फोन करावा। त्यांचा नंबर आहे 99 22 44 23 78। मी कृपाकर मांगलीवरून इंडिया अनहर्डसाठी।